वसईतला 38 वर्ष जुना रेल्वे पूल नागरिकांसाठी डोकेदुखी झाला आहे. झी 24 तासनं त्याची बातमी दाखवल्यावर प्रशासनानं तो डागडुजीच्या नावाखाली बंद केला. मात्र 2 महिने उलटले तरी इथं डागडुजीचं काम झालेलंच नाही. 1,40,00,000 रुपये खर्च कुणी करायचे यावर सध्या वसईत रेल्वे, मनपा आणि सार्वजनिक बांधकाम खातं यांच्यात वाद सुरू आहे. मात्र याचा त्रास सर्वसामान्य भोगतायत. गेल्या 2 महिन्यांपासून डागडोजीसाठी वसईचा हा पूल बंद आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीत सर्वसामान्य रखडतायत. महानगरपालिकेकडे 1,40,00,000 कमोबेशाचा एक अर्ज टाकलेला आहे की एवढा खर्च रिस्टोरेशनसाठी लागणार आहे. आणि आता हा खर्च करणार कोण? रेल्वे करणार आहे, VVCMC करणार आहे, बांधकाम विभाग करणार आहे, करणार. पण याचा नाहक त्रास वसईचे जे रहिवासी आहेत त्या लोकांना होतो, कारण की हा एकमेव असा ब्रिज जो ईस्ट आणि वेस्टला कनेक्ट करतो. पूल बंद झाल्यापासून 22 अपघात झालेत, त्यात 6 जण गंभीर जखमी झालेत, तिघांचे प्राणही गेले. नागरिकांनी 3,000 लोकांच्या सहीचं निवेदन रेल्वेला दिलंय. जॉईंट मालकी आहे दोघांची, दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन तो पूल बांधला गेलेला आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला महापालिकेकडनं काय सहकार्य पाहिजे असेल तर देऊ आम्ही. तुम्ही तुमची मालकी जी कोणाची आहे, कोणी रिपेअर करायचं ते डिसाईड करा, त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करा आणि लोकांना कळू द्या, कारण लोकांची फार मागणी की पूल ओपन करा. त्यानंतर त्यांनी महापालिकेला 1,40,00,000 भरणा करण्याकरता आम्हाला पत्र दिलेलं आहे. दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 1.5 महिन्यापासून केवळ वेळकाढू धोरण अवलंबलं जात आहे, त्यामुळे आता तरी या खात्यांनी काय तो समझोता करावा आणि नागरिकांच्या भल्यासाठी या पुलाची दुरुस्ती करावी. वसईहून प्रवीण नलावडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.